एका तलावात खूप सारे मासे राहत होते। त्यामध्ये तीन माशांची खूप चांगली घट्ट मैत्री होती। त्या तिघांची नाव होती इना मीना डिका। ते एकत्र खायचे, तळावात सगळीकडे फिरायचे, एकत्र अन्न शोधायचे। तिघांपैकी कुणालाही संकट आले की तिघेही एकत्र येऊन सामोरे जायचे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तिघेही मिळून सल्ला मसलत करायचे। असेच एके दिवशी काही मच्छीमार त्या तलावात आले। एक मच्छीमार म्हणाला, या तलावात खूप मासे आहेत, उद्या येताना या तलावातील सर्व मासे पकडून घेऊन जाऊ, आपण खूप चांगली कमाई होईल आपली। मच्छीमार बोलत असताना ते तिन्ही मासे त्यांचे बोलणे ऐकत होते। ते ऐकून तिघेही घाबरतात, पण त्यांना प्रश्न पडला की आपण आता या संकटाचा सामना कसा करायचा। मग तिघांनीही आपापसात एक बैठक बोलावली आणि त्यामध्ये मीना बोलली, आपल्याला ना हे तलाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल, नाहीतर आपण मोठ्या संकटात सापडू शकतो। डिकाला त्या माशाचे म्हणणे पटले। तिने आपली सहमती दर्शवली आणि ती म्हणाली, मलाही हेच वाटत आहे, आपण इथून दूर गेलेच पाहिजे। पण इनामला हे बोलणे काही पटले नाही। ती थोडीशी जुन्या विचारांची होती। ती म्हणते, नाही नाही, मी हे तलाव सोडून नाही जाऊ शकत, आणि तुम्ही कसे जाऊ शकतात? हे आपल्या पूर्वजांचे घर आहे आणि आपले बालपणही इथेच गेले आहे। किती साऱ्या आठवणी या तलावाशी जोडलेल्या आहेत, आणि आपण आपले घर सोडून का म्हणून जायचे? मी तर इथेच राहणार आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। तिघांच्या संभाषणानंतर दोन्ही मासे तिथून दूर जाण्याचा निर्णय घेतात आणि ते दोघं निघून जातात। इना मात्र तिथेच राहते। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मच्छीमार त्या तलावापाशी येतात आणि जाळे टाकून सर्व माशांना पकडून घेऊन जातात। त्यामध्ये इनाही सापडतेच। शिकवण, कधीही आपल्या नशिबावरती अवलंबून राहू नये, आपण नेहमी स्वतःचे संरक्षण केले पाहिजे। संकटाची चाहूल लागताच योग्य तो निर्णय घेऊन तिथून लांब जाणे गरजेचे असते। उगाच एखाद्या गोष्टीवरती अडून बसू नये।